हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण खूप टेस्टी आवळ्याची लोणजी तयार करणार आहोत याला आवळ्याची सुद्धा म्हणतात यासाठी इथे मी पंधरा ताजे आवळे स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत ही लोणजी आपल्या घरातल्याच साहित्यामध्ये खूप झटपट आणि खूप टेस्टी तयार होते हे आवळे आता आपण एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊया यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे अंदाजाने यामध्ये मी एक वाटी पाणी घातलेलं आहे हा डबा आता आपण कुकरमध्ये ठेवूया याच्या आपल्याला आता सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हे आवळे आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत आवळे आपले चांगले शिजलेले आहेत आणि हा डब्बा मी कुकरमधून काढून घेतलेला आहे हे आवळे आता आपल्याला चमच्याच्या सहाय्याने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आवळे काढून घेतल्यानंतर जे पाणी राहतं ते आपल्याला टाकून नाही द्यायचं लोंजी तयार करताना आपण या पाण्याचा वापर करणार आहोत याप्रमाणे प्लेटमध्ये आवळे काढून आपण थंड होऊ देऊया थोडेसे आवळे थंड झाल्यानंतर यातल्या बिया आता आपण वेगळ्या करून घेऊया आवळे आपले चांगले शिजलेले असल्यामुळे यातल्या बिया खूप सहजरित्या वेगळ्या होतात आपण याप्रमाणे सगळ्या आवळ्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता आपण यामध्ये एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी घालायची आहे मोहरी घातल्यानंतर यामध्ये अर्धा टीस्पून जिरे आणि अर्धा टीस्पून मेथीदाणा घातलेला आहे यामध्ये आता अर्धा टीस्पून कळवंची घालायची आहे कळवंची तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला नाही घातली तरी चालेल यामध्ये एक टेबलस्पून बडीशेपची जाडसर पावडर घातलेली आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा टीस्पून हिंग घातलेलं आहे यामध्ये आपण शिजवून ठेवलेले आवळे आता यामध्ये घातलेले आहेत आणि चांगल्या चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला यावेळेस कमी करायची आहे आता यामध्ये आपण अर्धा टीस्पून हळद घालणार आहोत हळद घातल्यानंतर यामध्ये दोन टीस्पून आपण तिखट घातलेलं आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही यामध्ये एक स्पून धने पावडर आणि एक स्पून आपण जिरे पावडर घातलेली आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला यामध्ये आता आपण जे आवळ्याचं राहिलेलं पाणी काढून ठेवलेलं होतं ते घालायचं आहे आपण चांगलं मिक्स करून घेऊया परत एकदा आवळ्याचं पाणी कमी असेल तर आपल्याला वरून यामध्ये आवश्यकता असेल तर थोडं पाणी पण आपण घालू शकतो यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि आपण यामध्ये आता अर्धी वाटी गूळ घातलेला आहे गूळ आपल्याला बारीक करून घालायचं आहे आंबट गोड खूप मस्त लागते ही लोंजी आता आपण चार ते पाच मिनिट ही लोणजी छान शिजू देऊया याप्रमाणे आपली लोणजी आता खूप मस्त शिजलेली आहे याचा कलर पण खूप छान आलेला आहे शिजल्यामुळे यातील मसाल्यांचा खूप छान स्वाद याला लागतो ही लोणजी आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ पराठ्यांबरोबर पोळीबरोबर आणि थालपिठाबरोबर पण खूप छान लागते ही लोणजी लहान मुलांना तर आंबट गोड असल्यामुळे खूपच आवडते फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी तुम्हाला जर का आवडली तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोर असलेल्या बेलच्या आयकनवर नक्की क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद अशाच मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत बाय